इट्स ओके कार्तिक, मला कळतंय त्या माणसाने गुन्ह्याची कबुली तुझ्या समोर दिली म्हणून तुझा माझ्यावर विश्वास नाही बसला, आणि हे साहजिक आहे. तू त्यासाठी स्वतःला दोष का देतोय? कारण मी तेव्हाच तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता दीपा, पण मी तेव्हा आयशावर विश्वास ठेवला आणि मी तेच चुकलं माझं. पण ती हे असलं काहीतरी करेल, तुझ्यावर गोळी झाडेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला. तिने मला गोळी मारली त्याही पेक्षा तिने मोठा गुन्हा केला. काही दिवसांच्या बाळाला तिने किडनॅप केले. त्या सगळ्या झटापटीत जर बाळाला काही झालं असत तर नशीब. देवाच्या कृपेने तर बाळाला काही झालं नाही. दीपा, आणि तुला जी गोळी लागली त्यामुळे तुला काही झालं असत तर तुझा जीव जाऊ शकला असता. पण नाही ना गेला, तू वाचवलंस मला कार्तिक. दीपा, थँक गॉड तुझी सर्जरी सक्सेसफुल झाली. मला खरंच खूप भीती वाटत होती, खूप घाबरलो होतो मी. ममानी मला आत्मविश्वास दिला. मी सुद्धा तेच केलं असत. हो, मी जर शुद्धीत असते ना, मी सुद्धा तेच केलं असत. मी सांगितलं असत तुला, कार्तिक माझी सर्जरी कर, कारण माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. दीपा, दीपा आता मात्र तू लाजवतेस मला. नाही कार्तिक, मी खरंच बोलते अगदी मनापासून. तुझ्या समोर जी मी जिवंत धडधाकट उभी आहे ना, ती फक्त तुझ्यामुळे, तुझ्या प्रयत्नांमुळे. उलट मी तुला थँक यू म्हणायला हवं. नाही नाही दीपा, नको नको, प्लीज प्लीज, तुम्हाला अजून लाजवू नकोस. पण दीपा, एक गोष्ट मात्र नक्की, या पुढे कधीही मी आयशावर विश्वास ठेवणार कधीच नाही. आणि तू माझे आभार मानू नकोस, फक्त जमलं तर माफ कर मला प्लीज. नाही करते, माफी कसली मागतोय? मला जीवनदान मिळाले ते तुझ्यामुळे. माझ्या मुलींना मी माझ्या मुलींना पुन्हा बघू शकले ते फक्त तुझ्यामुळे. त्यासमोर ना सगळं सगळं माफ आहे, सगळं. भेटताना दरवळे श्वास माझा आणि तुझा हा मुलींच्या विचारानेच तुझी सर्जरी करताना मला शक्ती दिली. पण मला तुला एक गोष्ट सांगायची दीपा, मी तुझा नवरा म्हणून तुझ्या बरोबर नाही राहू शकलो. पण या मुलींचा डॅडा म्हणून मी कायम तुझ्या बरोबर असेल, कायम.